हरताळा येथे काही दिवसापासून पिण्याचे पाणी हे जास्त प्रमाणात गढूळ येत असल्यामुळे गावातील नागरिक अनेक आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. सदर माहितीनुसार नागरिकांना पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की पाणी पुरवठा हा शहानूर धरणामधून होत आहे. संपूर्ण पुरवठा शिंगणापूर या गावामधून होत असून खारे पाणी तसेच जास्त प्रमाणात गढूळ असून हरताळा या गावामध्ये येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सर्वत्र डेंग्यूचे आजार असल्यामुळे नागरिकांनी पाण्यापासून आजार होत असल्याचे सांगितले. हरताळा या गावामध्ये दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा हा 20 मिनिटाचाच मिळत असून महिन्याला बिल मात्र 400 येत असल्याचे सांगण्यात आले. अनेक आजारांना बळी न पडता नागरिकांनी सरकारला विनंती केली आहे. आमचं फक्त हेच म्हणणं आहे, आम्हाला पाणी गोड पाहिजे, अजून गढूळ पाणी येऊन राहिलं, स्वच्छ पाणी पाहिजे. रोगराई पसरून राहिली, लहान लहान लेकरं आहे, मुलं आहेत, आम्ही दवाखान्याची सोय करा का मोलमजुरी करा का काय काय करा हे तुम्ही सांगा. का ग्रामपंचायत सांगतो तर ग्रामपंचायत भोकणं आहे, आणि शासनाला सांगा तर शासन पण ऐकत नाही. आम्ही सांगा तर कोणाला सांगा आमची परिस्थिती. आमचं पाणी शहानूरचं येऊन राहिलं पण पैसे घेत शहानूरचे पाणी येते, शिंगणापूरचं गढूळ गढूळ पाणी येते. सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली.